आपल्याला जर दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण स्किप करायचं असेल तर फक्त जंगली सँडविच बनवायचं आणि ते खायचं. मी शेफ तुषार प्रीती देशमुख आपलं सगळ्यांचं आपल्या रुचकर मेजवानीच्या स्वयंपाकघरात मनापासून स्वागत करतोय. चला तर मग तयारीला लागूया जंगली सँडविच करण्यासाठी. जंगली सँडविच करण्यासाठी सगळी तयारी झालेली आहे. आता पहिल्यांदा आपल्याला एक डिप तयार करायचं आहे. ते डिप म्हणजे जे पहिला लेयर असेल जंगली सँडविचचा त्याच्यामध्ये असणार आहे. सो काय काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये? गाजर आहे किसलेलं एक वाटी, सिमला मिरची पिवळ्या रंगाची बारीक फाईनली चॉप्ड करून घ्यायची आहे, कोबी आपला जो नॉर्मल कोबी आहे तोही मी घेतलेला आहे, थोडासा मी ठेवणार आहे, लाल सिमला मिरची फाईनली चॉप्ड, कोबी जो नॉर्मली आपण चायनीजसाठी वापरतो पर्पल रंगाचा तोही मुद्दामून घेतला आहे, छान कलर येतो, स्वीटकॉर्न आहेत ते मी थोडेसे नुसते पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून शिजवून घेतलेत, मियोनीज भरपूर घ्यायचं आहे छानपैकी, सँडविच मसाला साधारण अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार, आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. सो ह्या सगळ्या भाज्यांचं मियो आपलं मिश्रण तयार आहे. आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. आता काय केलंय, मी हा ट्रायंगलवाला सँडविच ब्रेड घेतलेला आहे, ती पहिली स्लाइस घ्यायची, त्याच्यावरती बटर, बटर सगळीकडे छान मस्त लावायचं, कंजूसगिरी करायची नाही. सँडविचची हिरवी चटणी ज्याच्यामध्ये आपण 2 चमचे चण्याची डाळ जी फक्त रोस्ट केलेली असते ती मिक्सरमध्ये घालायची, भरपूर कोथिंबीर त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच आलं हे सगळं छानपैकी मिक्स करायचं, थोडंसं पाणी घालायचं, लिंबू पिळायचं आणि मीठ घालायचं. ही मस्तपैकी अशी सँडविचची चटणी तयार होते, ती आपण लावून घेऊया. एकदा चटणी लावून झाली की मी ते सगळ्या भाज्या कापून घेतल्यात. तर त्याच्यामध्ये आहे बटाटा जो मी शिजवून घेतलेला आहे, सालं काढली आहेत छानपैकी, त्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत मोठे मोठे, काकडीचीही सालं काढलेली आहेत, काकडीचेही स्लाइस केलेत, ही लाल सिमला मिरची, कांदा, पिवळी सिमला मिरची आणि टोमॅटो, हे सगळे जेव्हा लेयर्स एक एक करून आपण ह्या सँडविचवरती लावणार आहोत तेव्हा त्याच्यावरती आपण सँडविच मसाला आणि मीठ थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आणखीन छान येतो. मग असेंब्लिंग करूया. सगळे लेयर्स झाल्यावरती ही आपण जी कोबी ठेवली होती ना मस्तपैकी चिरलेली, ती त्याच्यावरती घालायची. आता ह्याच्यावरती मसाला घालायचा नाही, तर काय घालायचं आहे, हे मसाले शेंगदाणे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती मस्तपैकी पेरून घ्यायचे, बारीक शेव, छानपैकी ह्याच्यावरती जे कोणते आपल्याला वेफर्स हवे असतात आवडत असतात ते फक्त घ्यायचे, कुस्करायचे आणि मस्तपैकी ह्याच्यावरती घालायचे, आणि फायनली चीज. आपल्याला सँडविच मसाला फक्त थोडासा स्प्रिंकल करायचा. सो पहिला लेयर झालेला आहे जंगली सँडविचचा. आता त्याच्यावरती येईल सेकंड लेयर. सो काय करायचं आहे, हा जो एक अजून ब्रेड आहे जो आपण ट्रायंगल ब्रेड घेतलेला आहे, एका बाजूला पहिल्यांदा पुन्हा त्याच्यावरती बटर आणि ग्रीन चटणी लावून घेऊया. आता काय करायचं, हा जो स्लाइस आहे तो ह्याच्यावरती ठेवायचा, हलक्या हाताने प्रेस केल्यानंतर जो ब्रेड आहे त्याला पुन्हा बटर लावून घेऊया आणि बटर लावल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती चटणी. आणि आता आपण जे मियोनीज आणि सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्सचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते व्यवस्थित ह्या ब्रेडवरती भरून घेऊया. आणि आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपण मस्तपैकी जे चिप्स कुस्करलेले आहेत ते घालून घेऊया, चीज मस्त ग्रेड करून घेऊया, थोडासा त्याच्यावरती सँडविच मसाला, आणि आता जो हा तिसरा स्लाइस आहे त्याला फक्त एका बाजूला आपल्याला बटर आणि चटणी लावून घ्यायची आहे, ती लावून घेऊया. आणि आता हे सगळं व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून घेऊया.
प्रेस करताना त्याच्यातलं मिश्रण बाहेर येणार नाही ह्याची मात्र काळजी घ्यायची आहे. सँडविच तयार आहे. आता आपल्याला एका बाजूला आपण पॅन ठेवलेला आहे, ग्रिल पॅन गरम करत ठेवला आहे, त्याच्यावरती बटर घालून घेऊया. आणि आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हा सँडविच उचलायचा आहे आणि ग्रिल पॅनवरती व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, थोडी जाडसर असली पाहिजे. ह्या सँडविचला छानपैकी हाताने दाबून ठेवायचं आहे. 5 मिनटं छान मध्यम आचेवरती हे शेकून घ्यायचं आणि मग दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तसंच बटर लावून शेकून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान जंगली सँडविच खरपूस असे रंगावरती झालेला आहे, खुसखुशीत झालेला आहे, क्रिस्पी झालाय, तो काढून घेऊया. आणि आता आपण मस्त सँडविचला कापून घेऊया. आणि आता जो मधला सँडविचचा पोर्शन आहे त्याला आपण बटर आणि त्याच्यावरती चटणी लावून घेऊया. आणि आता याच्यावरती आपल्याला चीज ग्रेड करून घालायचं आहे. चीज घातल्यानंतर त्याच्यावरती बारीक शेव आणि मसाला शेंगदाणा. आणि बाजूनी मस्तपैकी आपण जे चिप्स आहेत ते सजवून घेऊया. मंडळी, ही सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कळवण्यासाठी काय करायचं आहे, तर रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि त्यावरतीच कमेंट करून कळवायचं आहे की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. मी शेफ तुषार प्रीती देशमुख तुमची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.